एका लोकप्रतिनिधीने, आमदाराने अशा प्रकारचं पोलीस स्टेशनला जाऊन कृत्य करणं हे घृणास्पद आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो. आणि जो कांगावा केला जातो आहे, मुलाला मारलं वगैरे, ते साफ खोटं आहे की तिथे काही अशा प्रकारचं झालंच नाही. तिथे प्रत्यक्ष हजर असलेली लोकं सांगतात असा काही प्रकार झालेलाच नाही. आणि या संदर्भात अजित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. कुणाच्या बद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे. रितसर दोन त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे. एवढ्या टोकाचे मजल का त्यांनी मारली, इतका टी व्ही चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते पण कायद्याला धरून अजिबात नव्हतं, हे माझं स्पष्ट मत.